काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खरा, पण त्या अगोदर पडद्यामागे घडलेल्या घडामोडी आता समोर यायला लागल्यात। भाजपचा शिंदे गटातल्या तीन मंत्र्यांच्या नावाला विरोध होता अशी माहिती आता एबीपी माझाला मिळाली आहे। तीन नावं दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड, भाजपने यांना विरोध केला होता अशी माहिती आता समोर येते। केसरकर यांची शिंदे आणि ठाकरे गटातील दुरावा कमी करणारी वक्तव्य आणि राणे कुटुंबियांसोबतचा वाद यामुळे भाजप केसरकर यांच्या नावाला अनुकूल नव्हतं, तर अब्दुल सत्तार यांची वादग्रस्त वक्तव्य आणि टीईटी घोटाळ्यामध्ये त्यांच्या मुलांची आलेली नावं यामुळे त्यांच्याही नावाला भाजपचा विरोध होता। याशिवाय ज्यांच्यावर आरोप केले त्यात संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घ्यायला भाजपकडून विरोध होता असंही कळते। पण शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली त्यामुळे तिघांचाही मंत्रिमंडळामध्ये समावेशाचा मार्ग मोकळा झाला। या तीन मंत्र्यांच्या नावाला भाजपचा विरोध असण्याची कारण नेमकी काय होती त्यावर एक नजर टाकूयात। दीपक केसरकर यांच्या नावाला विरोध असणारा महत्त्वाचं कारण, दीपक केसरकर यांनी अगदी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटामध्ये दुरावा कमी होईल अशी वक्तव्य केली होती। केसरकर यांची वक्तव्य पुढे अडचणीची ठरतील असा आक्षेप भाजपचा आहे। राणेंबरोबरच्या वादामुळेही दीपक केसरकर यांना भाजपचा विरोध होता। अब्दुल सत्तार यांच्या नावाला विरोध असण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की सत्तार यांना मंत्री केल्यामुळे हिंदुत्ववादी सरकारमध्ये मुस्लिम मंत्री कसा असा प्रश्न उपस्थित होईल। याशिवाय सत्तार यांनी देवाच्या नावावरून एका शेतकऱ्याला शिविगाळ केलेला असल्याचं प्रकरणही फार जुनं नाहीये आणि सत्तार यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी त्या विरोधात आंदोलनही केलं होतं। याशिवाय टीईटी घोटाळ्यामध्ये सत्तार यांच्या मुलांची नावं अगदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्याच दिवशी आल्यामुळेही भाजपचा विरोध होता। संजय राठोड यांना विरोध असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर भाजपनं संजय राठोड यांच्या विरोधात रान उठवलं होतं। भाजपमुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा महायुती महाआघाडी सरकारमध्ये द्यावा लागला होता आणि त्याच राठोड यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची नामुष्की टाळण्यासाठी संजय राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करायला भाजपचा विरोध होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।